एक्सक्यूज मी सर. अरे ये प्रकाश ये बस मी तुला मुद्दाम बोलवलं. पण त्याआधी कॉन्फरन्स मध्ये तुझ्या पेपरला फर्स्ट प्राइज मिळाल्याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन. थँक्यू. थँक्स अ लॉट सर. कंग्रॅट्स. आपल्या सर्जरी जर्नल मध्ये हा पेपर तुझा पाठवून दे, पब्लिश करायला हरकत नाही. आता खरं सांगू का सर, मला परीक्षेला बसल्यासारखं वाटत होतं. तुला आता आणखीन एका परीक्षेला सामोरं जायचंय. परीक्षा? हा परीक्षाच म्हण. पल्लवीच्या केसचा तू व्यवस्थित अभ्यास केलास? हो सर, मी तिला नीट तपासलं, तिचे सगळे रिपोर्ट सुद्धा बघितले. गुड. काय तुझं ओपिनियन? नाईक सरांच्या म्हणण्याप्रमाणे कॅन्सर आहे. नाही, तुझं काय मत आहे? सांगणं कठीण आहे, काहीही असू शकत. नायकांच्या रिपोर्ट वर तुझा विश्वास आहे? प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याकडे पर्याय आहे का? सध्या तरी आपल्या हॉस्पिटलला तेच अथॉरिटी आहेत. राईट. अनघाला त्यांचं म्हणणं मान्य नाही. हो, पण तिचं मत सिद्ध करायला तिच्याकडे पुरावा कुठे? दॅट्स राईट. बाहेरचे रिपोर्ट्स मिळण्याची मुदत आता संपली आहे, तेव्हा डॉक्टर गोखल्यांनी अधिक वाट न पाहता पल्लवीचं ऑपरेशन करण्याची ऑर्डर मला दिली, आणि ते ऑपरेशन तू करणार आहेस असं मी त्यांना सांगितलं. मी? येस. ओके, ठीक आहे. आर यू टेन्स? हो, थोडासा. म्हणजे एकतर पल्लवी आपल्या स्टाफवर आहे, आणि सर तिच्या पुढे तिचं सगळं आयुष्य आहे. हे बघ प्रकाश, व्यक्तिगत इमोशन्सना आपल्या प्रोफेशनमध्ये जागाच नाही. आपण फक्त पेशंटचं हित बघायचं, दॅट्स ऑल. तेव्हा आता पल्लवी एक पेशंट आणि तू एक सर्जन, एवढंच नातं लक्षात ठेव. सर, हे बाहेरचे रिपोर्ट्स मिळण्याची काही व्यवस्था होऊ शकते? मी अनघाला तशा सूचना दिल्या आहेत, पण आता अधिक वेळ आपल्याला वाट नाही पाहता. तेव्हा तू पल्लवीच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटरला इन्फॉर्म कर. ठीक आहे सर, येतो. या. अनघा, डॉक्टर गोखलेने सांगितलं की पल्लवीचं ऑपरेशन करायचं, ताबडतोब. या. त्यांनी बाहेरच्या रिपोर्टसाठी दिलेली मुदत संपली आहे, जास्त वेळ थांबू शकत नाहीत म्हणाले. तुलाही कोणी सांगितलं? प्रकाश. डॉक्टर नाईकच्या रिपोर्ट नुसार पल्लवीला तिचा पाय कमवावा लागणार. बाहेरचे रिपोर्ट आले? नाही नाही, मला कळत नाही रिपोर्ट यायला इतका वेळ का लागतो. आय जस्ट डोंट अंडरस्टँड. मी केव्हापासून फोन करते, फोन पण लागत नाहीये. हॅलो, भावे पॅथॉलॉजीला डॉक्टर आहेत का? हॅलो हॅलो, काय काय? अरे डॉक्टर नाही तसं सांगून फोन ठेवून दिला. युजलेस डॉक्टर. हॅलो. अच्छा, रिपोर्ट्स पाठवलेत कधी? ओ गुड, थँक्यू. अरे त्यांनी आजच कुरिअरने रिपोर्ट्स पाठवलेत. आज? म्हणजे अजूनही होप्स आहेत? येस. रमेश, काय काय झालं ना? तिन्ही ठिकाणून रिपोर्ट पाठवलेत म्हणतात. अरे रिपोर्ट पाठवलेत, अजून इथे आले कसं नाहीये? प्लीज, यू गॉट टू डू समथिंग. अरे पण काय 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 करू मी? विवेक, आपण जर फोनवरूनच बाहेरच्या रिपोर्टचे डायग्नोसिस विचारले तर? या, नॉट अ बॅड आयडिया, इजंट इट? तू एक काम कर, तू ऑपरेशन थिएटरमध्ये फोन लाव आणि ऑपरेशन पोस्टपोन होईल का ते बघ ना. आपल्याला एक दिवस पुरेसा आहे, मी परत सगळ्या लॅब्समध्ये फोन लावते. या. एक्सक्यूज मी सर, सुखुरियर. सिग्नेचर प्लीज. सॉरी. थँक यू सर. पांडू, अरे पल्लवीनी तिच्या ऑपरेशनबद्दल तिच्या नातेवाईकांना कळवलंय का? नाही सर. असे तरीच तिचे नातेवाईक कोणी आलेले दिसत नाहीत सर. पल्लवी सिस्टरनी मुद्दामच तिच्या
आई वडिलांना कळवलेलं नाही कारण त्यांना धक्का बसून अशी तिची इच्छा आहे. ते ठीक आहे, पण तिच्या ऑपरेशनच्या परवानगीच्या फॉर्मवर आता सही कोण करणार? सर मी सही केली तर चालेल का? तू? अरे पण ऑपरेशन नंतर काही प्रॉब्लेम झाला तर त्याच्या आई वडिलांना तू काय सांगणार आहेस? सर ते मी बघून घेईन, मी सही करायला तयार आहे सर. ठीक. आणि हो, शिवाय आपण तिची सही फॉर्मवर घेऊ शकतोच की. हॅलो. प्रकाश. येस सर. पल्लवीला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलंय. ओके. हे बघ, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तरी तुला सांगतो, पल्लवीचा पाय तुला कापावा लागणार आहे, आणि तेही रिपोर्ट्सवरून वाद झालेला असताना. एकच लक्षात ठेव, थिएटरमध्ये गेल्यावर तू फक्त एक डॉक्टर आहेस. सगळ्या इमोशन्स बाजूला ठेवून फक्त तुझं कर्तव्य कर, आणि कसलीही टोचणी न लावून घेता. ओके. येस सर. तुला असिस्ट कोण करत आहे? सुनीता. दॅट्स गुड. टेन्शन आलं? नाही सर. ऑपरेशन थिएटरमध्ये शिरल्यावर मी फक्त एक डॉक्टर असेल. दॅट्स लाईक अ गुड सर्जन. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्स सर. हां हॅलो, ऑपरेशन थिएटर. काय? ओके. ऑपरेशन सुरू झालं. पांडू, अरे पल्लवीच्या आई वडिलांना काय वाटेल की ते असताना तू सही का केलीस असं त्याने विचारलं तर काय सांगशील तू? एक भाऊ आपल्या बहिणीसाठी एवढं देखील करू शकत नाही. खरं रे, पण पल्लवीने आई वडिलांना कळवायला हवं होतं. एवढं मोठं ऑपरेशन आणि त्यात पाय गेल्या हे कळलं तर. सुमेध, ती बिचारी पल्लवी एवढं सगळं दुःख सहन करते ते काय उगीच? आता तिला मनापासून वाटत नसेल का की आपल्या आई वडिलांना कळवायला हवं म्हणून? नाही, आपली पल्लवी सिस्टर ना बिचारी आहे, समंजस आहे. आत्ता ह्या अशा वयामध्ये आपल्या आई वडिलांना ही अशी बातमी कळून त्याला काळजीत टाकण्यापेक्षा ती हे जे करते ना ती अतिशय समंजसपणे करते, लक्षात ठेव. अरे पण त्यांना हे कळल्यावर किती धक्का बसेल. पण कसला विचार करतेस पांडू? सुम्या, देवाला एक प्रश्न विचार असा वाटतो की मला आयुष्यात भेटलेल्या प्रेमळ माणसाने एवढी दुःख तू का दिलीस? मुलासारखं ज्यांनी माझ्यावरती प्रेम केलं त्या आजी आजोबांना तो घेऊन गेला. पप्पीने आत्महत्या केली. रिमोट कंट्रोलला वेड्या मुलाचं दुःख. आणि आता हे अशी पल्लवी का तो असं सगळ्यांच्या बाबतीत करतो? आपल्या हातात काय नसते रे पांडू. आपल्या हातात काही नसतं, आणि काही नसतं म्हणूनच आपण याचा काळजीने जीवाची कुतरणू करत असतो. आपल्या हातात एक असतं पांडू, मनोभावे त्या देवाची प्रार्थना करायची. सुमे, अगं केवढ्या श्रद्धेने तू त्या देवाला हात जोडलेस ना. हे असं पाहिलं ना की देवावरचा विश्वास वाढतो. तुला खरं सांगतो, आपल्या
पल्लवी सिस्टरला काय होणार नाही, काय होणार नाही. ओके, अनघा पल्लवीचं ऑपरेशन संपलं. कोण बोललं तुझ्याशी? प्रकाशच बोलला. म्हणजे डिटेल्स नाही का आले, पण नायकांच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणेच ऑपरेशन करावं लागलं म्हणाला. विवेक नाईक जिंकले, पण नायकांनी जिंकावं म्हणून पल्लवीला तिचा पाय कमवावा लागला. अरे गॉड, अनघा कंट्रोल युअरसेल्फ. I'm going to teach Dr. Naik a good lesson. Anaga, kuthe nigalis tu? Ta Naikana ji jaga dakhwayla. Anaga. Anaga. Nahi. Ata tumhi kahi bolaycha nahi, tumhi fakt aikanar ahat. Sir, tumhi tumcha position cha vyavasthit garfayda ghetlela aahe. Pathology kude ekachi maktidari nahi aahe. Roz badalnara science aahe. अरे तुम्हाला नसेल ना काळाबरोबर धावता येत, तर सोडून द्या ना, कशाला लोकांच्या जीवांची खेळता. तुमच्या या हेकट स्वभावामुळे सर एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आय एम व्हेरी सॉरी टू से दिस, पण मी आता तुमच्याबरोबर काम करू शकत नाही. तुला आता माझ्या बरोबर काम करावं लागणार नाही, कारण मी राजीनामा दिलाय. तुम्ही राजीनामा दिला म्हणून पल्लवीने गमावलेला पाय परत मिळणार आहे तिला? पल्लवीला तिचा पाय गमवावा लागलाय अशी खात्री आहे तुला? पल्लवीचं ऑपरेशन झालंय आणि ते तुमच्या इन्स्ट्रक्शन नुसार झालंय हे मला कळलंय. बरोबर, पल्लवीचं ऑपरेशन माझ्या इन्स्ट्रक्शन नुसार झालंय ही तुला प्रकाशने दिलेली माहिती खरी आहे. एक काम कर, जरा बैस स्वस्तपणे. इट्स ओके. प्लीज बैस आणि शांतपणे मी काय सांगतो ते ऐक. हे बघ अनघा, आज सकाळी मी हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा मला कुरिअरकडनं आलेलं एक पत्र मिळालं. पल्लवीच्या आजाराचे बाहेरच्या पॅथॉलॉजिस्टचे रिपोर्ट्स होते ते. तीनही रिपोर्ट्स पल्लवीला कॅन्सर नाही असं खात्रीपूर्वक सांगत होते. मला प्रचंड धक्का बसला. मी पुन्हा पुन्हा रिपोर्ट्स वाचले आणि माझ्या लक्षात आलं मी चुकलोय. माझा आत्मविश्वास अनाठही होता हे मला जाणवलं. आधुनिकतेचा विजय झाला होता. माझ्या स्वाभिमानाला चांगलीच ठेच लागली होती. पण माझ्या एका चुकीमुळं त्या तरुण मुलीच्या आयुष्याचं नुकसान होणार होतं. माझ्या डोळ्यांसमोर ती मुलगी, तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा रमण, त्यांचा संसार उभा राहिला. त्या क्षणी मी निर्णय घेतला. माझ्याविषयी कुणीही काहीही म्हटलं तरी चालेल, पण पल्लवीचं ऑपरेशन थांबवलंच पाहिजे. मी घाईघाईनं ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो. ऑपरेशन सुरू झालं होतं. मी त्यांना पल्लवीला कॅन्सर नसल्याचं सांगितलं. ताबडतोब निर्णय बदलला गेला. ऑपरेशन झालं पण छोटस. पल्लवीचे दोन्ही पाय सुखरूप आहे. आय एम सो सॉरी सर, मी मला या सगळ्याची कल्पनाच नव्हती. सर मी भावनेच्या भरात तुम्हाला इतकं सगळं बोलले. सर आय एम रिअली सॉरी. प्लीज, तुला सॉरी म्हणायची काहीही गरज नाही, कारण तू बोललीस ते अगदी बरोबरच होत, खरंच होत. टू बी व्हेरी फ्रँक, आय एम प्राऊड ऑफ यू. खरंच पॅथॉलॉजीचं भविष्य उज्ज्वल आहे. तुझ्यासारखे मनस्वी लोक असताना आणखी काय हवं? खरं म्हणजे तिथे अडचण आहे ती माझ्यासारख्या हेकट दुराग्रही लोकांची. पण आता मी राजीनामा दिलाय आणि यापुढे माझ्याकडून तरी पॅथॉलॉजीला कुठलाही अडथळा येणार नाहीये. नाही सर, सर मी म्हटलं ना आय एम सॉरी. सर तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा या हॉस्पिटलला हवाय सर. म्हणजे शक्य आहे सर की तुम्ही काळाबरोबर नाही धावू शकत, बट इट्स पॉसिबल की 25 वर्षानंतर कदाचित मी काळाबरोबर नाही धावू शकत.
पण तुम्ही आजपर्यंत जे कष्ट घेतलेत या हॉस्पिटलसाठी ते व्यर्थ नाही ठरू शकत सर. सर तुम्ही राजीनामा परत घ्या नाही तर मी इथे काम करणार नाही. आय मीन इट. ओहो कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर नाईक. कशाबद्दल? अहो तुमच्या अचूक निर्णयामुळे पल्लवीचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. कशाला चिडवत आहे डॉक्टर दिवाण? नाही नाही मी चिडवत नाही, आय एम सिरियस. एनिवे थँक्स. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी राजीनामा द्यायचं ठरवलंय. पण का? काय सांगू, मला खूप पराभूत झाल्यासारखं वाटतं. डॉक्टर नाईक, पल्लवीचं प्रकरण एवढं मनाला लावून घेऊ नका. आपल्या प्रोफेशनमध्ये डायग्नोसिसवरनं असे वाद नेहमीच होतात. पण त्याच्यावर पेशंटचं भवितव्य अवलंबून असतं. कमॉन डॉक्टर नाईक, पल्लवीचं ऑपरेशन आता होऊन गेलेलं आहे. नाही विसरायचं म्हटलं ना तरी पुन्हा पुन्हा सारखं तेच आठवत राहत. आणि मला खर तर आता अनघाचं म्हणणं सुद्धा पटायला लागलंय की मॉडर्न टेक्निक्स ही काळाची गरज आहे. मी काळानुसार बदलण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. नेहमीच स्वतःच्या ज्ञानावर विश्वास ठेवत आलो. नाही पण त्यामुळे कधी कोणाचं नुकसान झालंय का? पल्लवीच्या बाबतीत असं म्हणता येईल? जाऊ दे. मी डॉक्टर गोखल्यांकडे माझा राजीनामा दिलेला. आणि त्यांनी तो ऍक्सेप्ट केला? त्याचं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण मी मात्र माझा निर्णय बदलणार नाहीये. तुमच्या डायग्नोसिस सारखाच. जाऊ दे. डॉक्टर दिवाण, तुमच्या पॉलिक्लिनिकचं काम कुठपर्यंत आलं? मीही त्या बाबतीत जरा पुनर्विचार करायचं ठरवलंय. का? प्रायव्हेट प्रॅक्टिस बंद करायचं ठरवलंय मी. काय पैसे कमवायचा कंटाळा आला? कंटाळा आला? नाही खरंच कंटाळा आला. कोणासाठी कमवायचं? काय कमवायचं कोणासाठी? मी असा एकटा. बाय द वे डॉक्टर दिवाण, तुम्हाला खरंच कधी लग्न करावं असं वाटलं नाही का? वाटलं, बऱ्याच वेळेला वाटलं. काही वेळेला परिस्थिती आढळली. काही वेळेला परिस्थिती आढळली आणि आता वय आढळते. अहो तुमच्या वयाची माणसं सुद्धा लग्न करतात. अजूनही तुमचं लग्न होऊ शकेल, विचार करू शकता तुम्ही. असं म्हणता? मग बघता माझ्यासाठी एखादी मुलगी बघून टाका. येस बघून टाका, बघून टाका. बघा ऐका डॉक्टर नाईक, पल्लवीचं प्रकरण आता डोक्यातून काढून टाका. तुमचा राजीनामा मागे घ्या. अहो तुम्ही जर इथून गेला तर आम्ही टाइमपास कोणाशी करायचा? म्हणजे मी टाइमपास? गंमत केली हो तुमची, गंमत केली. नाही पण राजीनामा मात्र तुम्ही खरंच मागे घ्या. आणि पल्लवीच्या बाबतीमध्ये तुम्ही जी हिंमत दाखवली त्याबद्दल आय रिअली रिस्पेक्ट यू डॉक्टर नाईक.